आणखीन एक महत्त्वाची बातमी ते म्हणजे एसटी महामंडळाचा संप अद्यापही सुरू असल्याने गावखेड्यातले विद्यार्थी खाजगी वाहन किंवा काळी पिवळी जीपचा आधार घेत आपलं इच्छितस्थळ गाठतात. अनेकदा माणसं भरली नसल्यानं तास अर्धा तास मुलांना वाट पाहावी लागते. यात पहिला तास बुडतो तर अनेक मुलांच्या पालकांना स्वतःच्या वाहनानं आपल्या पाल्याला सोडावं लागतंय. दुसरीकडे शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर परिणाम होतोय. बस बंद झाल्यामुळे आम्हाला दररोजचा 40 रुपयाचा खर्च येतो. वर्षाचा साधारण 1200 रुपये खर्च येतो. माझे वडील शेतकरी आहेत. कधी कधी असं होतं की लेक्चरसुद्धा मिस होतात ॲटोनं भरल्यामुळे. आणि गावामध्ये ॲटोचे प्रमाण तेवढे नसल्यामुळे शिक्षण घेणं खूप अवघड झालं आहे. बस जर लवकर सुरू झाल्या तर आम्हाला चांगलंच होईल. अगोदर मोफत पास असल्यामुळे तेवढा अडचणी यायच्या नाहीत. पण आता खूप अडचणी येत आहेत. लवकरच बस सुरू व्हाव्यात. आणखी एक महत्वाची बातमी म्हणजे मुंबईतल्या वसुली प्रकरणात फरार असलेले माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. अटकेपासून दिलासा मिळावा अशी मागणी त्यांनी कोर्टाकडे केली होती. त्याला उत्तर देताना सुप्रीम कोर्टाने त्यांच्या ठाव ठिकाणाबाबत माहिती मागवली आहे. तुम्ही आधी कुठे आहात ते सांगा. तुम्ही भारतात आहात की बाहेर, त्याशिवाय तुमच्या याचिकेवर सुनावणी होऊ शकत नाही, असं परमवीर सिंग यांच्या मागणीला सुप्रीम कोर्टानं उत्तर दिलंय. या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे, त्यामुळे परमवीर सिंग नेमके आहेत कुठे याची माहिती मिळण्याची आज शक्यता आहे.